आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाडो स्पोर्ट्स क्लब अँड मार्शल आर्ट अकॅडमीच्या मुलांचे घवघवीत यश. दिल्लीत झालेल्या इंडियन ऑलिम्पिकमध्ये विजयी पताका. इचलकंजी येथील शाडो स्पोर्ट्स क्लब अँड मार्शल आर्ट अकॅडमीच्या मुलांनी दिल्ली येथे झालेल्या इंडियन ऑलिम्पिक चिप मनीष खोटार 10वी इंटरनॅशनल टॅक 16 मार्शल आर्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवून इचलकंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यामध्ये गोल्ड मेडल विजेते नंदिता पाटील, जान्हवी गोडसे, अनुष्का नायकवडी, श्रद्धा बेलवळे, विराश तेली, ओमकार पाटील, सिल्वर मेडल विजेते वैष्णवी मोरे, संस्कार गुरव, ब्रॉन्झ मेडल विजेते खुशी जोशी, रुचा जुगळे, गौरी गंगधडे, सार्थक मिरगे, लिखित शेट्टी, मनीष काटकर, आदित्य गोखले, सोहेल ढवळे, हर्ष करमळकर अशा विजेत्यांना अरुण जांगरा, सीपी गोत्रा आणि शंकर निकम यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं. या विद्यार्थ्यांची सरकारी कोठ्यासाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, इराण, अफगाणिस्तान अशा देशांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना किशोर गोरे, निपुण पवार, श्रद्धा बेलवळे, अरुणा पाटील, साक्षी मोहिते, डॉक्टर अनिल माळी आणि अविनाश पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.